मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र. अवैधपणे गावठी बंदुका विकणाऱ्याला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं दांडवाटा रसायनी येथून अटक केली आहे. त्याच्याकडून 2 गावठी बंदुका आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. इब्राहिम मोहम्मद उमर शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे अशी माहिती रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. मुंबईतील चिता कॅम्प येथे राहणारा इब्राहिम शेख हा गावठी बंदुका अवैधरित्या विकण्यासाठी दांडफाटा परिसरात येणार असल्याची माहिती LCBचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली होती. त्यानुसार LCBच्या पथकानं सापळा रचून इब्राहिम शेख यास अटक केली आहे. त्याच्याकडून 2 गावठी बंदुका आणि 2 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. LCBचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे. LCBचे पोलीस निरीक्षक महेश कदम, कर्मचारी राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, देवराम कोरम यांचा या पथकात समावेश होता. फाटा येथील रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखा त्यांचे PI दयानंद गावडे आणि PSI कदम यांच्या टीमला गोपनीय माहिती त्या ठिकाणी मिळाली होती की एक किसम त्या ठिकाणी गावठी कट्टे स्वतःकडे बाळगत आहे आणि तो विक्री करता त्या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगाने या टीमनी त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी आपल्याला तो आरोपी त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्या अंगझटीमध्ये आपल्याला 2 गावठी कट्टे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचं 2 8 MM चे 2 काडतूससुद्धा त्यात मिळाले आहेत. त्या सदर इसमाचं नाव इब्राहिम मोहम्मद उमर शेख, वय वर्ष 38, राहणार ट्रॉम्बे मुंबई असं असून सध्या त्याला आरोपीला अटक केलेली आहे. सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. हा कट्टा कट्टे कोडून आणले कुठून आणि त्याचा उद्देश काय होता आणि त्याबद्दल इतर कोणते साथीदार त्या आहेत का याबद्दल तपास आमचा सुरू आहे आणि निश्चितपणे LCB आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आपल्याला 1 इसम आणि प्लस 2 कट्टे आपल्या त्या ठिकाणी मिळाले. त्याचप्रमाणे स्थानबद्धतेची जी कारवाई MPD अंतर्गत त्यांमध्ये पण एक कारवाई या वर्षी माननीय कलेक्टर मोदी यांच्या आदेशानुसार एका वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेला आहे. सध्या प्रस्ताव हा पाली पोलीस स्टेशनकडून हा पाठवण्यात आलेला होता आणि सदरच्या इसमावरती यापूर्वीचेही जवळजवळ 11 गुन्हे त्या सदर इसमावरती दाखल होते आणि असं असूनसुद्धा त्याच्यावरती कोणताही कंट्रोल येत नव्हता. अशा अनुषंगाने चंद्रकांत दगडू म्हात्रे, वय वर्ष 36, राहणार नागोटणे रोहा याच्यावरती ही कारवाई केलेली आहे. तो सदर प्रस्ताव पाली पोलीस स्टेशनकडून SP सरांच्या मार्फतीने कलेक्टर मोदी यांना सादर करण्यात आला होता आणि कलेक्टर मोदी यांनी ते आदेश पारित करून सदर इसमा एका वर्षाकरता स्थानबद्ध केलेला आहे. आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता.